नमस्कार मैत्रिणो, कसे आहात? साराज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे झटपट अशी अंडा भुर्जी. तर चला मग बघूयात आपल्याला काय काय लागते ते. याच्यामध्ये आपण घेतले 5 ते 6 कांदे बारीक चिरून घेतलेत, 1 टमाटर चिरून घेतलेलं आहे बारीक. त्याच्यानंतर इथं आपण 1/2 चमचा जिरे घेतले, जिरे जास्त आपण टाकलेले नाही आहेत. त्यानंतर इथं आपण हळद घेतले, 1 चमचा तिखट घेतले आणि 2 अंडी घेतली, एका माणसापुरतं 2 अंडी ची भुर्जी. त्याच्यानंतर तेल घेतले आणि इथं कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. तर चला मग बघूयात आपली अंडा झटपट अशी अंडा भुर्जी. हे बघा, मी पहिलं पॅन गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये हे जिरे आहेत ते टाकलेले आहेत. आपलं तेल गरम झालेलं बघा, कढई ऑलरेडी गरम केली होती. त्यानंतर जे हे कांदा आपण चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे. तसंच कांदा तळत असताना आपण हे टमाटरही टाकूयात, जेणेकरून टमाटर आंबटपणा कमी होतो. कांदा आणि टमाटर संग टाकल्यावर आपण चांगलं परतून घेऊया, चांगलं भाजून घेऊया. मस्त असं कांदा टमॅटो भाजत असताना आपण हे चवीपुरतं मीठ जे आहे ते आपल्या अंदाजाने टाकायचं, परत मीठ नाही टाकायचं त्याच्यामध्ये भुर्जी बनवताना. हे मिक्स करून घ्यायचं, त्याचबरोबर थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊ. कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान लागतो अंडा भुर्जीमध्ये. तुम्ही बघू शकता दोन्ही चांगलं शिजत आहे, म्हणजे तेलामध्ये शिजत आहे. हा थोडं थोडं मध्ये मध्ये हलवत राहावा, कारण खाली लागू नाही कांदा आणि ते टमाटर. त्याच्यासाठी कांदा आणि टमाटर जास्त शिजून पण नाही द्यायचा, मीडियम शिजवायचं. जास्त शिजून पण नाही तर जास्त कच्चा पण नाही ठेवायचा. त्याच्यामध्ये हे 1/2 चमचा म्हणजे थोडासा चमचा हा हळद टाकूयात आपण, आपल्या मापाप्रमाणे टाका. हे बघा कसा कलर आलाय त्याला. त्याच्यानंतर आपण ही चटणी घेतली होती 1 चमचा, ती ह्याच्यामध्ये टाकूया. मी जास्त कांदा शिजवलेला नाहीये आणि कच्चाही ठेवलेला नाही, त्यामुळे भुर्जीही छान लागते. आपण सगळं टाकलेलं आहे, मीठ, मिरची, हळद, जिरे वगैरे. आता फक्त अंडी टाकायची आणि त्याची भुर्जी बनवायची. आता जी ही अंडी आहेत ती ह्याच्यामध्ये टाकूयात आपण. मस्त एक दिव करून हे बघा आपली अंडा भुर्जी किती मस्त झाली आहे. अंडी कच्ची असतानाच आहे ना भुर्जी हे करून घ्या, परतून घ्या, जेणेकरून आहे ना त्याचे मोठे मोठे पीस राहत नाहीत, छोटे छोटे अंडा भुर्जी होते. जेणे म्हणजे ढाबा स्टाईल किंवा आपल्या चौपाटीवर भेटती तशी. ही बघा आपली अंडा भुर्जी मस्त अशी झालेली आहे.
बनत आहे, अजून झालेली नाहीये, चला चांगली परतून घ्यायची आहे। कोणी नॉनव्हेज वाला पाहून आला नाही पटकन आला, त्याला हे 5 मिनिटात बनणारी अंडा भुर्जी तुम्ही करून घालू शकता। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे अशी आपली अंडा भुर्जी झालेली आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नका विसरू। थँक्यू।